नमस्कार. ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. अनेक जणांनी कमेंट करून विचारलं की सर, दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी किंवा जास्त दिवस जवानी टिकण्यासाठी, शरीरातील जोश स्फूर्ती टिकण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. या सगळ्यांसाठी एक उपाय मी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा आहे, शेवटपर्यंत पहा, तुमच्या खूप उपयोगाचा होणार आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, अनेक जणांना दिवसभर थोडस जरी काम केलं तरी थकवा येतो. तिशीत सुद्धा आपण चेहऱ्यावर सुरकुट्या पडलेल्या पाहतो. केस काळे जे आहेत ते पांढरे झालेले आपण पाहिले असतील. अगदी 25 तरुण सुद्धा पांढऱ्या केसाचा हल्ली आपल्याला दिसतो. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जे आहे ते आहे आपलं आहार. आणि आपल्या या चुकीच्या आहारामुळे हल्ली अर्थात आपल्या हातात आता हा आहार राहिलेला नाही. अगदी हायब्रिड गोष्टी आल्यात. या सगळ्या गोष्टींमुळे आपण अवेळी म्हातारे दिसतो. या सगळ्यावर जर एक उपाय सांगायचा तर महर्षी पतंजली यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आयुर्वेदामध्ये महर्षी पतंजली यांचं नाव आदराने घेतलं जातं आणि त्यांनी सांगितलेला त्यांच्या ग्रंथामधला एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. उपाय अगदी साधा आहे, तुमच्या घरात सहज उपलब्ध होणार आहे. मंडळी, जुन्या आपल्या घरांमध्ये गायी उपलब्ध होत्या. या गायींच्या दुधांपासून अनेक पदार्थ आपण बनवायचो आणि त्यातला सगळ्यात उपयोगाचा पदार्थ म्हणजे तूप. आपल्याला सुद्धा या तुपाचा उपाय करायचा आहे. 1 चमचा तूप आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये फक्त चुटकीभर हिंग टाकायचं आहे. हे चुटकीभर हिंग त्यात टाकल्यानंतर आपल्याला तव्यावर याला तडका द्यायचा आहे आणि तडका दिल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 1 ग्लास कोमट दुधात टाकायचं आणि हे दूध सकाळी आपल्याला उपाशीपोटी घ्यायचं आहे. फक्त 10 दिवस तुम्ही हा उपाय करून पहा. लगेच तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती, एक वेगळ्या प्रकारचा जोश, एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर सातत्य जर तुम्ही या उपायामध्ये ठेवलं तर नक्कीच तुम्ही अगदी तुमच्या वयापेक्षा कमी वयाचे नक्की दिसाल. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुट्या निघून जातील. तुमचा चेहरा ताजा तजेलदार दिसेल आणि ज्यांचे केस जे आहेत पांढरे होत आहेत हे सुद्धा होणार नाही. अशा प्रकारचं चमत्कारिक हे तुपाचं आणि हिंगाचं मिश्रण ठरणार आहे आणि म्हणून हा उपाय नक्की करून पहा. खरंच खात्रीशीर आहे आणि कुठलीही माहिती खात्रीशीर असेल तरच मी सांगत असतो. हा उपाय करून पहा. तुम्हाला जर फरक जाणवला, स्फूर्ती जाणवली, चेतना जाणवली तर नक्की माझ्या कमेंटमध्ये कळवा. आत्ता तुर्तास माझा व्हिडिओ लाईक करा म्हणजे मला आनंद मिळणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा.